चादर मस्त बंगला रे मोटा एकदम मर्डर वाला है ना साहेब त्या बंगल्यात मर्डर झाले होय काय साहेब ते सगळ्यांनाच माहिती आहे तुला कसं माहिती म्हणजे साहेब बैठली होती बॉडी मध्ये होती पण सगळे पोलीस वाले इथेच येत होते ना चाय प्यायला आणि इकडे आपली टपरी आहे दुसरं कोणाचीच नाही ना हे खरं आहे बरं का चहा पण एकदम मस्त काय चहा बनवलाय मला सांग बंगल्यावर एरवी कुणी असतं का असं का बघतोय साहेब पोलीस वाले आहे का तुला कसं कळलं साहेब ती पर्सनॅलिटी तशी आहे ती मिशी मिशी हुशार आहे आपल्याकडे चहावाले जरा जास्त तुझ्या रस्त्यात असे सांग आता काय मग आतमध्ये टपलू साहेब यायचा कधी कधी पुरी पण यायच्या कधी कधी पण अच्छा बाकी कुणी येत नाही का बंगल्यावर साहेब सिद्धराम असतो की सिद्धराम साहेब तो फेमस पिक्चर माहित आहे का कल्लू मामा तो कल्लू मामा माता झाल्यावर जसा दिसेल ना तसा दिसतो बघा सिद्धराम सेम सिद्धराम कुठे राहतो पलीकडे काही घर आहेत बघा साहेब तिथंच असतो बघा तो साहेब डोक्यानं कमी आहे चांगलंय काय साहेब तुमच्याकडून कसं घेणार ए दोसो कॉम्प्लीट होय असं करू नको मी तो पोलीसवाला नाही मी पैसे देत असतो आणि हे सगळे राहू दे मला माहिती दिली त्याचे पण आहेत हा चल येऊ का या परत साहेब हा मॅडम तुम्ही मला कोऑपरेट करून सगळी खरी माहिती दिली तर बरं होईल नाहीतर मग तुम्हाला मला ग्रिल करून काही उपयोग नाही इन्स्पेक्टर कोळपे मला जे जे माहिती आहे ती सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली आता माझ्यावर विश्वास ठेवायचा की मला असं इथे ताटकळत ठेवायचं इट्स ऑल अप टू तसंही मी तुम्हाला अरेस्ट केलेलं नाही अजून तरी त्यामुळे तुम्ही जाऊ शकता पण हे शहर सोडून नाही ऑफकोर्स संध्याकाळपर्यंत तुमची सस्पेन्शन ऑर्डर निघेल अर्थात ते तुमचे सिनियर करतील आता तुम्ही जाऊ शकता थँक्यू थँक्यू इन्स्पेक्टर कोळपे तुम्ही एक चांगले ऑफिसर आहात डोंट टेक इट अदरवाइज मी कुठलाही मस्का मारण्यासाठी हे बोलत नाही आय मीन इट मोरेश्वर साप्ते खून प्रकरणातील गुंतागुंत दिवसेंदिवस वाढतच चालली पोलिसांनी पत्रकारांना मुद्दाम अंधारात ठेवून या प्रकरणाभोवती एक गुंतागुंतीचं वलय तयार केलंय पण तरीही आमच्या सूत्रांकडून एक माहिती मिळवण्यात आम्हाला यश आलंय या प्रकरणात एक वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी इन्वॉल्व्ह असल्याचं आम्हाला कळलंय आता ती नेमकी कोण आहे याचा शोध आमचं चॅनल घेईलच पण तरीही तोपर्यंत एक कट कर रे कट कर कट कशाला चांगलं तर होतं हे असलं रिपोर्टिंग बघून लोक हसतील माझ्यावर ट्रोल करतील मला काही वेगळं बोलतच नाही रे मी तेच तेच बोलतीये नवीन काहीतरी पाहिजे ते तर आहे हो का पण मग माझ्यामध्ये आणि बाकीच्या रिपोर्टर्स मध्ये काय फरक उरला फरक काहीच नसतो सगळे सारखेच असतात ए डोक्याचा मच्छी बाजार करू नका एक एक न्यूज मिळण्यासाठी मी काय करते ना माझं मला माहिती लोक पाळणे पडते पापड बेलणे पडते हलवा नाही आहे समजा ना ही बाकीच्यांपेक्षा वेगळी आहे माझे जास्त कॉन्टॅक्ट आहे मला एक्सक्लुसिव्ह मिळतात ठीक आहे मी ब्रेक घेतो तुमचं चालू द्या या कोळपेला तर मी काय सोडणार नाही सिद्धराम झाला साल का मुंबई पोलीस कशाला पळतोस अरे चला आता कार्डिओ करा आलो सांगितलं होतं ना नको पळू
जय जय मैम। सस्पेंड केलंय मला, पण असं कसं केलं मॅडम? इट्स ओके, मला सोडलं हे पण खूप झालं। काय तोंड पाडायला काय झालं? रिटायर नाही होते मी। सी, मला आत्ता तरी माहित नाही की हे सगळं प्रकरण कुठपर्यंत जाणार, पण मी कॉलवर नेहमीच अवेलेबल असेन। ओके, इज दॅट क्लिअर? गुड। ही केस आता माझ्याकडे नसेल, दुसरं कोणीतरी हँडल करेल, किंवा तुमच्यापैकी कोणाला तरी जास्त रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल। सो काय काय कन्फ्युजन कसलं आहे? आय ट्रस्ट यू, आय ट्रस्ट यू ऑल। येस, सो स्वतःवर विश्वास ठेवा आणि कामाला सुरुवात करा। येस मॅडम। ओके, आय मीन इट्स नॉट लाईक आय मिस यू, पण प्लीज लवकर ये। येस, ऑफकोर्स ऑफकोर्स शोशाना, मी लवकरच परत येणार आणि सगळ्यांच्या डोक्यावर थैथय नाचणार। चालेल मॅडम, नक्की। हो, काय तो कुठे जो माझ्या डोक्यावर थैथय नाचत असतो? काय पारकर? कशाला पळतोय? हा उगा मला पण कार्डिओ करायला लावला। मला हे असे पोलिसांची पोट सुटतात, कारण हे गुन्हेगारच फिट नाही। गुन्हेगार फिट तर पोलीस फिट नाही का? दमलास का? हा दमलास? अरे रे रे, हे बघ, मी चार प्रश्न विचारले असते, तुला सोडला असता संपला होता ना विषय। तू पळाला, माता पळ। जोपर्यंत मी सांगत नाही ना तोपर्यंत थांबायचं नाही। चल 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 चल, मला सांग तुझा काय संबंध आहे? ज्या त्या बंगल्यामध्ये मर्डर झाला त्याचा आणि तुझा काय संबंध आहे? तुला काय माहिती सगळं बोल। चाल, मला काही माहित नाही साहेब। सात्यू साहेब बोले गाडी घेऊन सटक, मी तिथून सटकलो, परत बंगल्यावर गेलोच नाही। ती गाडी माझ्या घराच्या मागे आहे, ती गाडी घेऊन जा साहेब, गाडी घेऊन जा साहेब। या बंगल्यामध्ये अजून कुठले काय चाललंय? तुम्ही इथं काय करताय? हा पळाला म्हणून मी पण पळालो। हा केअरटेकर आहे त्या बंगल्याचा, सिद्धराम, माहिती आहे मला, त्यालाच उचलायला आलो मी। पण मी नाही उचलला, त्याला उचलूच शकत नाही। तुम्ही इथं काय करताय? रेग्युलर वॉक करत जा। डॉक्टर, काय स्टेटस? सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, जखम पण भरून आलेली आहे। मग डिस्चार्ज कधी देणार? आजचा दिवस थांबूया, उद्या बघू। तुला लवकरात लवकर तुरुंगात शिफ्ट करायचंय, तिकडेच जाऊन काय जखम वगैरे भरायची ती भरेल, आजच कळवा काय ते। ओके मॅडम। रिकव्हरी फास्ट आहे, गुड। बघितलं ना किती घाई झाली तिला मला जेलमध्ये टाकायची। पण बरं झालं साहेब तुम्ही गाडी घेऊन आला, केवढं पळवलं त्याने मला। हे चला चला साहेब, उचला उचला, चला आपण जाऊया, चला। कुठे कुठे काय चौकशी करायची ना? उचले विनोद पुरे, माझ्या ज्युरिडिक्शन मध्ये येऊन तुम्ही त्याला उचलणार आणि नेणार होतात कुठे? होई वडीला? नाही साहेब, मी तुमच्याकडेच घेऊन येणार होतो। पुन्हा असा हडेलपीपणा करायचा नाही, शेवटची वॉर्निंग आहे। काय करतो मी? मदत करतोय तुम्हाला। मी मागितली होती का मदत? मला मदत लागली ना तर मागेन, मला कमीपणा नाही वाटत मदत मागायला। तोपर्यंत या केस पासून लांब राहायचं, नाहीतर मी समजेन की तुम्ही मला नाही तुमच्या अनुजा मॅमना मदत करताय पुरावे नष्ट करायला। काय बोलताय तुम्ही? समजू का मी? शेवटची वॉर्निंग आहे। Thank you.
कुठे चालली? ते मित्र मंडळाच्या टेम्पोला गाडीने ठोकलं, कंप्लेंट आली. हे काय बघ, मिरग्या तवटे गाडी चाकू, म्हणजे मॅडमच्या गाडीत सापडलेला चाकू. मला कळलंच नाही, चाकू मला कळतोय ग, मिरग्या तवटे हे काय आहे? नंबर ट्रेस होत नाही त्या माणसाचा. सर एक मिनिट, मिरग्या तवटे हे नाव ऐकल्यासारखं वाटतंय. विशेषच आहे, तुला दाखवू तो फोटो तुझ्या ओळखीचा तुला वाटतो, सांगू ते नाव तुला ऐकल्यासारखं वाटत. कसं काय? सोर्सेस सर, सोर्सेस. अच्छा सर, चला मी तुम्हाला सांगते. ऐक ना, मी आत येतो, पण जर काय लपडा असेल सापडलं नाही ना, टेपा नाही लावायच्या मला. सर मी कसं तुम्हाला टेपा लावू? चला चला. पाप लागत पाप जमदाडे. बोल रे. मी काय नाही केलं साहेब. बोल. मी चपदून सांगतो, माझं काय नाही यामध्ये. अगं पोरग आणि पोरगी त्यांनी संभ केलं. अहो मी खरं सांगतो, मला सोडा मग काय नाही केलं. काय नाही का आठ बोल, आठवत काय बोल. काय साहेब, मी काय नाही केलं साहेब. भंगार आहे यार, भंगार आहे. तू माहितीये, तुला तुझ्यावर विश्वास ठेवला, तू टेपाच लावतीये, मला दुसरं काही जमत नाही माहितीये. सर दोन मिनिटं द्या ना जरा, माझा वेळ चालला यार. सापडला, मी बोलले होते मला माहितीये सापडला. खरंच की मिरग्या तवटे त्याच्यावर काय चार्जेस होते? अरे बुरटा या गाड्या बिड्या फोडायचा. भाईंदरला होता लास्ट. थांब जरा, मिरग्या तवटे गाडी चाकू. सर म्हणजे ह्यानेच अनुजा मॅडमच्या गाडीमध्ये चाकू प्लांट केला असणार. पण हा आहे कोण? तुम्हाला मेसेज कोणी केलाय? तू का चिडतेस माझ्यावर? मी स्वतःला नाही केला मेसेज. याचं काय करायचंय? भाईंदर पोलीस स्टेशनला फोन करून उचल याला. फोन? हा आता हे माझं स्टेबल आहे नाही का तुम्ही दिलेलं. अगं उपाणा जरा कमी करा तू. सर गडबड होते ना माझी, आता विसरायला होते. भाईंदर चौकी श्रीवास्तव साहेब. आठवलं का साहेब? ना काय नाही केलं साहेब. आज देवा शपथ सांगतो, मला कसली कुणी मारलं मला माहित नाही साहेब. ना काय नाही केलं साहेब. बोल पटापट, नाही तर लटकशील. मालकाला मारून गाडी चोरून नोकर फरार. कशी वाटते बातमी? मला कसली त्या पोरीची शिकार करायची होती आणि तू त्याला मदत करायचा. मला जे सांगायचे ते मॅ करायचो. त्या दिवशी काय त्या पोरीच्या क्लासात औषध टाकलं आणि तो एकदम टाईट झाला. आणि ती पोरगी साहेब? ती पोरगी अंगाला हात द्यायला लावला साहेब. मालकाने सांगितलं गाडी घेऊन दे, मी निघालो सकाळी परत. मी सर दुसऱ्या दिवशी आलो होतो पाहत होत का. साहेब मला अजून काही माहित नाही साहेब. पोराला आणि पोरीला बंगल्यावर फसवून आणलं होत. मला माहित नाही साहेब. मला त्या पोरांच्या मध्ये काय बोलणं झालं होतं मला माहित नाही साहेब. नाव काय त्यांची? मला त्यांच्याशी जास्त बोलायची परवानगी नव्हती साहेब. दोघं एकमेकांमध्ये काहीतरी बोलायचे, त्यांचं लपडं काय मला कळलं नाही. बघा रिमा सीमा असं काहीतरी साधंच नाव होतं बघा. आणि त्या पोराचं नाव सूर्या. सूर्या म्हणजे सुरेश असेल साहेब. मालक जे सांगायचं ते मी करायचो. मालकांना ती पोरगी पाहिजे होती म्हणून मी औषध घालून त्या पोराला दारू पाजलो. आणि मालक येऊन त्या पोरीची शिकार करणार होते. शिकार? शिकार 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 शिकार.
वंदना ताई का रडताय तुम्ही? आता तर तुम्ही बऱ्या होत आलात ना. रडू नाही तर काय करू? मी बरी झाले म्हणजे माझे दिवस भरले. म्हणजे ती जमदाडे ना, ती मला काही करून तुरुंगात टाकेल. तुम्हाला तर सगळं माहितीये. माझ्या बंटीच्या आठवणीने मी रात्र रात्र रडत असते. तिथे असेल तो कसा असेल? मी जेवत असेल ना तर त्याची आवडती गोष्ट कोणी सांगत असेल का? मी अशी कशी नाकडती आहे? माझ्या जागी एखादी कमकी बाई असती ना तर ती काहीही करून आपल्या बाळाला भेटायला गेली असती. अगदी मोडका पाय असेल ना तरी पण ती पळून गेली असती. मी काय करू आता? मला काहीच कळत नाही. मी काय करू? माझ्या मुलाला मी कशी भेटायला जाऊ? मी तुमची औषधं घेऊन येते. ताई नो भोसले, हे पटतच नाहीये मला. तू ह्या सगळ्यात तुझं डोकं कशाला खूप असतोयस भोसले? त्या कोळपेच्या कामात ढवळा ढवळ करायची काहीही गरज नाही. असं काय करता मॅडम, मला जावंच लागणार आहे. लक्षात घ्या, तुम्हाला आपलं मानलंय मी. टीम लीडर आहात तुम्ही आमच्या. आणि एक मिनिट, माझी टीम लीडर जर अडकली असेल ना तर मी जाणार, विषय संपला. उसले, तू सस्पेंड होऊन जाणार नाहीये. माझ्या नंतर तूच आहेस. तुमचा माझ्यावर विश्वास आहे? माझ्याकडे काही ऑप्शन आहे नाही. मग तर माझं म्हणणं ऐकायलाच पाहिजे ना तुम्ही. ही आहे संध्या, हा आहे सूर्या, बरोबर? हा उत्तनचा बंगला. आता ही संध्या आणि हा सूर्या त्या उत्तनच्या बंगल्यावर होते जेव्हा तुम्ही त्या बंगल्यात होता. आता विषय लक्षात घ्या, तुमच्या बरोबर त्या बंगल्यात कोण कोण होत? मोरेश्वर साप्ते, तो सुहास साठमचा माणूस विक्रम असमनीस, आणि त्याचा ड्रायव्हर, बरोबर? आता ही जी संध्या आहे, हिचा बाप जो त्याचा फोटो आपल्याला पॅडवर सापडला. पॅड ही जागा कोणाची आहे मॅडम? आर्यन साटम, समीर रणदिवे, बरोबर? आता संध्याचा बाप, पॅड, फोटो आणि हे झालं इंटरकनेक्टेड. आता दुसरी गोष्ट, हा उत्तनचा बंगला कोणाचा आहे? रामटेकेचा. हा रामटेके, याचा रायव्हल कोण आहे, शत्रू? सुहास साटम. आता मला सांगा, सुहास साटमचा पर्ग कोण? आर्यन साटम. झाला का नाही राडा? सगळं कनेक्टेड आहे मॅडम, नीट बघा. मॅडम, ते जत्रेमध्ये नाही का ती खोली असते आरशांची, तिथे आपण गेलो ना की आपणच सगळीकडे दिसतो, अर्धे निर्धे, पण आपणच असतो फक्त. आभास आहे मॅडम सगळा. आपल्याला जे चित्र दाखवलं जातंय किंवा आपण जेवढं चित्र पाहतोय ते तेवढ्या पुरतं मर्यादित नाहीये. आणि ह्याच्या खोलात जायचं असेल तर मला तिथे जावं लागेल, तरच आपल्याला कळेल की तुम्ही या केसमध्ये कशा अडकलात.